नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यघटनेतील संसदेची गरज काय या विषयाकडे जरा बारकाईने पाहणार आहोत. तर या संसदेविषयीचे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतील. व्हाय डू वी नीड अ पार्लमेंट या प्रश्नाचं उत्तरही या व्हिडिओमध्ये आहे. आता या प्रश्नातले उपप्रश्न पाहूयात. लोकांनी प्रतिनिधी का निवडायला हवेत? तर बघा, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यावेळची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान दिलेले होते. त्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्वातंत्र्य, समता आणि सहभाग यांच्या महत्त्वाच्या प्रेरणेने ते प्रेरित झालेले होते. आणि तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 झालेली होती. आणि त्यानंतर राष्ट्रवादी नेत्यांनी काही प्रमाणात आपल्या ज्या मागण्या होत्या त्या ब्रिटिश सरकारकडे केलेल्या होत्या. त्या अनुषंगाने ज्या मागण्या राष्ट्रवादी लोकांनी केलेल्या होत्या त्या मागणीमध्ये 1909 जो ॲक्ट आहे भारत सरकारचा, त्यासंबंधीमध्ये त्या मान्यही केलेल्या होत्या. तर आत्ताच्या घडीला आपण लोकांनी प्रतिनिधी का निवडायला हवे याचं उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 15 ऑगस्ट 1947 नंतर स्वतंत्र झालेला भारत, त्याची पार्श्वभूमी अतिशय वेगळी होती. अशा स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक महत्त्वाचे क्रांतिकारी नेते स्वातंत्र्य, समता आणि सहभाग यांच्या महत्त्वाकांक्षी प्रेरणेने प्रेरित झालेले होते. आणि 1885 राष्ट्रीय काँग्रेसची सभा राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना झाली त्यामध्ये काही मागण्या केलेल्या होत्या, त्या मागण्या आपल्यासमोर येत आहेत. कायदेमंडळात निवडून आलेले प्रतिनिधी हे निवडून प्रतिनिधी हवेत. अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार ह्या राष्ट्रीय सभेच्या ज्या नेत्यांना असेल किंवा भारतीय मंत्र्यांना असेल यांना सगळ्यांना द्यावा. आणि कायदेमंडळात प्रश्न विचारण्याचा अधिकारसुद्धा भारतीयांना देण्यात यावा अशी मागणी त्या काळी राष्ट्रीय सभेने किंवा राष्ट्रीय काँग्रेसने आपल्याला मानलेली होती. त्यानंतर कायदेमंडळात निवडून आलेले प्रतिनिधी कोण? तर 1909 भारत सरकारच्या कायद्याने काही निवडलेल्या प्रतिनिधींसंबंधीची मागणी त्यांनी मान्य केलेली होती. म्हणजेच कोण? जे प्रतिनिधी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भारताचे प्रतिनिधित्व करतात त्या प्रतिनिधींना 1909 भारत सरकारचा जो कायदा होता या कायद्याच्या अधिकाराने त्या ठिकाणी मान्य केलेलं होतं की प्रतिनिधी संबंधीची मागणी त्यांनी 3 मान्य केलेल्या होत्या. व मतदान व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग हे ब्रिटिश सरकारनं अजिबात मान्य नव्हतं. की भारतीयांनी मतदान करावा व निवडणूक निर्णय प्रक्रिया जी असेल किंवा सरकारचे जे निर्णय असतील यामध्ये लोकांचा सहभाग अजिबात ब्रिटिश सरकारला त्यावेळेस मान्य नव्हता. आता परीक्षाभूमिक महत्त्वाची काय? तर भारतामध्ये जी EVM मशीन आली तिला आपण इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन असं म्हणतो, ती 2004 सुमारास सार्वत्रिक निवडणुकामध्ये वापरण्यात आली. आणि याच EVMच्या माध्यमातून भारतामध्ये वृक्ष साधन संपत्तीची खूप मोठी बचत आपल्याला दिसून येते. कोणत्याही परीक्षेला हा प्रश्न अगदी हमखास विचारला जातो तो राज्यघटनेच्या माध्यमातून. मग EVM मशीनला काय म्हटलं जातं? EVM मशीनला म्हटलं जातं इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. त्याचा सर्वप्रथम वापर कधी केला हो? तर 2004 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्याचा वापर करण्यात आला. आता एक साधारण व्यक्ती कशी अनुमती देते ते आपण पाहणार आहोत. आता हे निवडणूक ही जी संकल्पना आहे ही एक मोठा प्रतिनिधित्व मान्य करण्याची संकल्पना आहे. लोक संसदेसाठी प्रतिनिधी देतात आणि आपले स्वप्न किंवा आकांक्षा यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पूर्ण करत असतात. आणि हेच लोकप्रतिनिधी आपल्याला गट सरकार स्थापन करण्यामध्ये मदत करतात. आता संसदेसाठी जे लोकप्रतिनिधी असतात हे सगळे मिळून एक संसद बनते आणि लोकप्रतिनिधी हे सगळे लोकप्रतिनिधी मिळून ह्या संसदेला किंवा त्या सरकारला नियंत्रित व मार्गदर्शन देण्याचे काम करतात.
आपल्याला माहीत असेल, जे जे व्यक्ती निवडणूक लढवून जातात, लोकसभेमध्ये जातात, त्यांना सरकारमध्ये नियंत्रितरित्या मार्गदर्शन करण्यासाठी काम केले जाते. आता भारतासाठी कायदे बनवणारे सर्वोच्च संस्था म्हणजे कोण? संसद. आता याच संसदेचे दोन सभागृह, एक राज्यसभा आणि दुसरी लोकसभा. राज्यसभेला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो काउन्सिल ऑफ स्टेट्स आणि लोकसभेला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो हाऊस ऑफ द पीपल. राज्यसभेची सदस्य संख्या 225, लोकसभेची 545 आणि भारताचे उपराष्ट्रपती हे लोकसभेचे अध्यक्ष असतात आणि भारताचे राष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात आणि लोकसभेचे अध्यक्षपद हे सभापती भूषवतात. म्हणजेच काय? जे सरकार असेल त्या सरकारमधून एक लोकसभेचा अध्यक्ष किंवा सभापती हा निवडून दिला जातो व त्या लोकसभेसाठी तो चेअरमन म्हणून काम करतो. आता संसदेची भूमिका काय? भारतीय संसद ही लोकशाहीवर आधारित असल्याने प्रचंड विश्वासाचं प्रतीक मानलं जातं आणि या संसदेला प्रचंड अधिकार आहेत. ही संसद लोकांचे प्रतिनिधित्व करते आणि याच संसदेची निवडणूक किंवा याच लोकसभेची निवडणूक दर 5 वर्षातून एकदा निवड होते आणि ह्या संसदेतून एकदा निवड झाली की त्यास आपण खासदार असं म्हणतो किंवा ते लोकसभेचे उमेदवार असे समजले जातात. याच खासदारांना MP असे म्हणतात, मेंबर ऑफ पार्लमेंट. आणि हे सगळे मिळून एक संसद तयार होते. या संसदेमध्ये असणारी कार्य या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या संसदेची जी कार्य असतात हे कार्य आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवा की संसदेची भूमिका एक विश्वासाचं प्रतीक, प्रचंड अधिकार संसदेला असतात. दर 5 वर्षातून ह्या संसदेसाठी किंवा ह्या लोकसभेसाठी, लोकसभेचे जे द्वितीय सभागृह आहे, संसदेचे जे द्वितीय सभागृह आहे लोकसभा, या ठिकाणी संसदेच्या दर 5 वर्षाला निवडणूक होते. या ठिकाणी आपण संसदेचे कार्य पाहणार आहोत. संसदेच्या एकदा निवडणुका झाल्या की संसद पुढील कार्य करते. पहिले कार्य आहे राष्ट्रीय काँग्रेसची राष्ट्रीय सरकारची निवड करणे. दुसरा आहे भारतीय संसद ही राष्ट्रपती राज्यसभा व लोकसभा यांचे मिळून बनलेले आहे. आता कुठलेही पक्षास राष्ट्रीय स्तरावर सरकार बनवण्यासाठी खासदारांचे बहुमत असणं आवश्यक असतं आणि त्या सरकार बनवण्यासाठी 543 अधिक गरजेचे 2 नामांकनचे सदस्य असतात. त्यापैकी 272 प्रतिनिधींचे बहुमत असावं लागतं. त्याशिवाय ते सरकार बनणे शक्य नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल ही पूर्ण संसद एकतर राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा यांच्या सगळ्यांचं मिळून बनलेलं असतं. कुठल्याही पक्षामध्ये संसदेत बहुमत प्राप्त करायचे असल्यास 543 पैकी 272 प्रतिनिधींचा पाठिंबा या ठिकाणी असणे गरजेचं आहे. संसदेतील सर्व पक्षांचा मिळून बनत असतो. आता संसदेमध्ये जे काही पक्ष असतील त्यांचे मिळून एक सरकार बनतं आणि ह्या सरकारबरोबरच एक मोठा विरोधी गट असतो, त्याला आपण म्हणतो विरोधी पक्ष. आता या लोकसभेचे महत्त्वाचे कार्य काय? कार्यकारी मंडळाची निवड नियुक्ती करणे. कार्यकारी मंडळाने जे बनवलेले कायदे आहेत त्याची अंमलबजावणी करणे. आणि कार्यकारी मंडळास बहुधा सरकार हा शब्दसुद्धा वापरला जातो, ज्यामध्ये पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री ज्याला आपण म्हणतो तो सत्ताधारी पक्षाचा असतो. म्हणजे आपल्या लक्षातील अनेक मोठे पक्ष मिळून हे गठबंधन तयार होते आणि या ठिकाणी सरकार हा शब्द उदयास येतो. राज्यसभा हे संसदेचे प्रतिनिधित्व करत असते. एखाद्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्याची जी प्रक्रिया असते हे राज्यसभेत होते आणि राज्यसभा सदस्यांची निवड ही राज्याचे कायदे मंडळाच्या सभागृहाच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फत केली जाते. म्हणजे काय? राज्यसभेतील 245 प्रतिनिधींपैकी 233 प्रतिनिधी हे निवडलेले असतात आणि 12 प्रतिनिधी हे राष्ट्रपतीद्वारा नामांकित असतात. अनेक वेळा आपल्या परीक्षेला, कोणत्याही परीक्षेला म्हणा, हे प्रश्न येतात.
राज्यसभेची सदस्य संख्या 245 आहे, त्यापैकी 233 सदस्य आणि 12 सदस्य वेगळे असतात. त्यातला दुसरा सरकारवर नियंत्रण ठेवणे किंवा मार्गदर्शन करणे किंवा सरकारला माहिती देणे. आता ही सुरुवात कशी होते? संसदेची मुळात सुरुवात ही प्रश्न प्रहराने होत असते आणि ही एक महत्त्वाची कामकाज प्रक्रिया आहे संसदेची. सरकारकडून वेळोवेळी माहिती प्राप्त घेऊन काही प्रश्न विचारणे, विरोधी पक्षाच्या समीकरणात हे सगळं बनतं आणि सरकारी धोरणे, विरोधी पक्ष हा सरकारी धोरणाच्या कच्च्या देवावरती बोट ठेवून जनतेचा पाठिंबा मिळत असतो आणि सर्व प्रकारच्या आर्थिक बाबतीत सरकारला संसदेची संमती असणे आवश्यक असते. म्हणजेच काय, खासदार लोकप्रतिनिधी करतात आणि सरकारही नियंत्रित ठेवतात आणि विरोधी पक्षाची अगदी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी सरकारला धारेवर धरण्याची असते, सरकारला प्रश्न विचारण्याचे असते, सरकारकडून वेळोवेळी माहिती जनतेसाठी विचारण्याचे असते. म्हणजे काय की आपल्या लक्षात येईल, लोकशाहीचा सगळ्यात मोठा घटक हे सरकार आहे, परंतु लोकशाहीचा सगळ्यात दुसरा मोठा घटक हा विरोधी पक्ष मानला जातो. त्यामुळे ह्या विरोधी पक्षामधला सुद्धा सरकारमध्ये महत्त्वाचं स्थान मानलं जातं. म्हणजे आपल्या लक्षात येईल संसदेची गरज आपल्याला का असते आणि संसदेकडून वेळोवेळी प्रामाणिक असणाऱ्या नागरिकांना नेमकं काय मिळतं याकडे आपल्याला संसदेची गरज दर्शवली जाते. त्यानंतर अगदी महत्त्वाचा मुद्दा जो अगदी शेवटचाही मानला जातो, कायदे बनवणे. आता कायदे बनवण्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा यांचा सगळ्यांचा वाटा तर असतोच, पण राज्यसभा आणि लोकसभेच्या वाट्यामध्ये देश हितासाठी किंवा देशाच्या काही राज्यासाठी, देशाच्या काही निवडक चांगल्या गोष्टींसाठी कायदे बनवणे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यासाठी कायदा बनवला जातो व तो राज्यसभा आणि लोकसभामध्ये संमत केला जातो. आता तुम्हाला माहिती असेल साऊथ ब्लॉकमध्ये प्रधानमंत्री कार्यालय आहे आणि रक्षा मंत्रालय आहे, परराष्ट्र मंत्रालय आहे आणि नॉर्थ ब्लॉकमध्ये वित्त मंत्रालय आणि गृह मंत्रालय आहे. या दोन्ही ब्लॉकमध्ये केंद्रीय सचिवालय आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवा, हे परीक्षा अभिमुख अगदी महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण लक्षात घ्या की नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी या ठिकाणी अगदी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत आणि परीक्षेला ह्या विचारल्या जाऊ शकतात. आपण आज पाहिलं आहे संसदेची गरज आपल्या प्रामाणिक नागरिकांना किंवा स्थानिक लेवलला का गरजेचे आहे, एक प्रतिनिधी केलेल्या खासदारांच्या माध्यमातून. तर आज आपण एवढंच थांबूया. या ठिकाणी आपण एवढंच पाहिलेलं आहे, नीट व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे आपल्या प्रत्येक घडामोडीला, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.